पुण्यातील एरवडा कारागृहाच्या आवारामध्ये कैद्यांची तुंबळ हाणामारी झाली. दोन गटात झालेल्या या हाणामारीमध्ये तुफान दगडफेक करण्यात आली. यात दोन पोलिसांसह काही कैदी जखमी झालेले आहेत. या प्रकरणी एरवडा पोलिसांनी 5 कैद्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे. दरम्यान कारागृहातील या हल्ल्यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही कैदी हॉस्पिटल सेपरेटर बॅरॅक नंबर 7 इथे मोकळे सोडलेले होते आणि काही कैदी खोलीत बंद होते. मोकळे सोडलेल्या कैद्यांपैकी 3 कैद्यांनी खोलीत बंद असलेल्या कैद्यांच्या दिशेने दगडफेक केली. जे ज्या कैद्यांच्या दिशेने दगडफेक केली ते नवीन कैदी कारागृहात दाखल झाले आहेत आणि ज्यांनी केली ते जुने कैदी आहेत. तर त्यांच्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे. यापूर्वी काही पूर्वमनसे होते त्यांच्यामध्ये, त्याबाबत तपास सुरू आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे